पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी तर्फे साम टीव्हीचे वरिष्ठ पत्रकार आणि साहित्यिक दुर्गेश सोनार यांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आलं तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांना पद्मश्री नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार प्रदान करण्यात आला. पिंपरी चिंचवड इथल्या श्री शिव छत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मृती दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचं यंदाचं तिसरं वर्ष. पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार यंदा साम टीव्हीचे वरिष्ठ पत्रकार आणि साहित्यिक दुर्गेश सोनार यांच्या अनेकदा असं होतं या पुस्तकाला देण्यात आला. तसंच सांगली येथील ज्ञानेश्वर कोळी यांच्या वेदनांचे प्रवासी आणि शिरूर येथील भरत दौंडकर यांच्या गोफणीतून सुटलेला दगड या पुस्तकालाही हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ नागनाथ कोतापल्ले यांना पद्मश्री नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कारानं गौरवण्यात आलं. धर्मराज बोत्रे यांना श्रमभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. कवितेमध्ये क्रांती करण्याचं एक मोठं काम हे केशवसुत आणि मर्ढेकर यांच्या नंतर जर कोणी केलेलं असेल तर ते नारायण सुर्वे यांनीच केलेलं आहे. तेव्हा मी तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो, शाळेमध्ये होतो आणि तेव्हा पहिल्यांदा त्यांचा कार्यक्रम ऐकलेला होता. तेव्हापासून त्यांच्या कवितेचं बोट धरून लिहायला सुरुवात केली आणि त्यांच्याच नावाचा पुरस्कार आज मला जेव्हा मिळतो तेव्हा स्वाभाविकपणे माझ्या मनामध्ये ज्या भावना येतात त्या एका मुक्तकाच्या स्वरूपात व्यक्त करतो. कवितेने इतके द्यावे की भरून जावी झोळी मी निघून गेल्यावरही मागे पुराव्या ओळी मी निघून गेल्यावरही मागे पुराव्या ओळी. ज्येष्ठ साहित्यिक भमू शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. माझ्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यामुळं तो एक संकेताचा स्पर्श मलाही आनंद देऊन गेलेला आहे. यावेळी कवींनी रंगतदार काव्यरचना सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. बाया असं रातात राबत पोरं सोरं खेळत राहतात, हातात घेऊन कागदी नावा खड्ड्यामध्ये सोडत राहतात. नळात नाही ढगात नाही कुठेच कसं पाणी नाही, पावशाही व्याकुळला त्याच्या ओठी गाणी नाही. पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीकडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडमधल्या रसिकांना कवितांचा आस्वाद घेता आला. दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड. उभ्या आदिश